नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वनवरती. मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत जे काही आरोग्य विभाग आहे यामधील जे सर्व महत्त्वाची पदं आहेत, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, औषध निर्माता, यासाठी जे तुम्ही फॉर्म भरलेले असतील त्यामध्ये जे आहेत आपला तांत्रिक प्रश्नांचा वॉस टॉपिक असतो मित्रांनो 40 मार्कांचा, त्यासाठी जे आहेत आपण तांत्रिक प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे. कंटिन्यूअस सिरीजमार्फत आपण तुमच्यासाठी नवनवीन तांत्रिक प्रश्न घेऊन येत असतो. जे काही महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहे, काही विचारले गेलेले आहेत असे प्रश्न तुमच्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो. जर तुम्ही अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जे आहे ते असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि जे झडपी आणि आरोग्य विभागाची एक्झाम बाकी आहे, तुम्ही फॉर्म भरलेले असतील, त्यासाठी तुम्हाला मदत होईल. मित्रांनो, आजच्या भागात पण असेच आपण महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न काय आहे आपला, टिंबटिंबला रसायनांचा राजा असे संबोधतात, तर खाली काही रसायनांचे नाव दिलेले आहेत आपल्याला, त्यापैकी रसायनांचा राजा कोणाला म्हणतात. बघा, आय एम पी प्रश्न आहे हा, बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये विचारला गेलेला तांत्रिक प्रश्न आहे मित्रांनो. तर ऑप्शन बघा, एक आहे सल्फ्युरिक ॲसिड, 2 आहे नायट्रिक ॲसिड, 3 आहे पोटॅशियम सायनाइड, 4 आहे सोडियम बाय कार्बोनेट. तर रसायनांचा राजा आपण कोणाला म्हणत असतो, ऑप्शन ए बघा, सल्फ्युरिक ॲसिडला रसायनांचा राजा असे म्हटले जाते. पुढील प्रश्न बघा, हवेत तापवल्यानंतरही टिंबटिंब या धातूचे ऑक्सिडेशन होत नाही, तर हवेत तापवल्यानंतरही कुठल्या धातूचे ऑक्सिडेशन होत नाही. बघा, ऑप्शन एक आहे सोने व प्लॅटिनियम, 2 आहे तांबे व शिसे, 3 आहे लोह व क्रोनियम, 4 आहे लोह व जस्त. तर ऑप्शन अ हे आपलं बरोबर आहे, सोने व प्लॅटिनियम ना हवेत तापवल्यानंतरही या धातूंचे ऑक्सिडेशन होत नाही. पुढील प्रश्न बघा काय आहे, बेकिंग सोडा म्हणजे काय. तर बेकिंग सोडा म्हणजे आपण कशाला म्हणत असतो, बघा ऑप्शन एक आहे सोडियम बाय कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट आहे. ऑप्शन 2 आहे बघा सोडियम क्लोराईड, ऑप्शन 3 आहे सोडियम बाय कार्बोनेट, ऑप्शन 4 आहे सोडियम हायड्रॉक्साईड. तर आपलं ऑप्शन बघा, ऑप्शन सी हे बरोबर आहे, सोडियम बाय कार्बोनेटला आपण बेकिंग सोडा असं म्हणत असतो. पुढील प्रश्न बघणार आहोत, बघा पुढील प्रश्न काय आहे, बेडूक हा टिंबटिंब या वर्गातील प्राणी आहे, तर बेडूक हा कुठल्या वर्गातील प्राणी आहे. बघा, ऑप्शन 1 आहे उभयचर, 2 आहे सरीसृप, 3 आहे मत्स्य आणि 4 आहे सत्संग. तर बेडूक हा कुठल्या प्रकारचा प्राणी आहे, बघा ऑप्शन उभयचर या प्रकारचा प्राणी आहे. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण, पुढील प्रश्न काय आहे बघा, विषाणू हे इतके सूक्ष्म असतात की ते फक्त टिंबटिंबाच्या साहाय्याने दिसू शकतात, तर विषाणू आपण कशाच्या साहाय्याने बघू शकतो. बघा, ऑप्शन एक आहे दुर्बीन, 2 आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, 3 आहे मायक्रोस्कोप आणि 4 आहे इलेक्ट्रॉन टेलिस्कोप. त्यापैकी आपलं ऑप्शन ब हे बरोबर आहे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या साहाय्याने आपण विषाणूंना पाहू शकतो कारण ते फार सूक्ष्म असतात. पुढील प्रश्न बघा, खांद्याचा सांधा हे टिंबटिंब या प्रकारच्या सांध्याचे उदाहरण आहे. तर खांद्याचा जो सांधा असतो आपला, हे कुठल्या प्रकारचे सांध्याचे उदाहरण आहे. बघा, एक आहे उखळीचा सांधा, 2 आहे बिजागरीचा सांधा, 3 आहे खिळीचा सांधा आणि 4 आहे सरकता सांधा. तर तो कुठला आहे, ऑप्शन अ उखळीचा सांधा या प्रकारचे जे आहे ते उदाहरण आहे. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण, गुडघ्याच्या व कोपऱ्याच्या सांधा हे सांध्याचे कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे. गुडघ्याचा आणि कोपऱ्यांचा जो सांधा असतो आपला, हे कुठल्या प्रकारचे उदाहरण आहे आपल्याला विचारलं आहे. बघा, एक आहे बिजागरीचा सांधा, 2 आहे उखळीचा सांधा, 3 आहे खिळीचा सांधा, 4 आहे सरकता सांधा. तर हे कुठलं आहे, ऑप्शन ए बिजागरीचा सांधा या प्रकारात मोडलं जातं. पुढील प्रश्न बघा काय आहे, तर लाळेतील टायलिनची प्रक्रिया पिष्टमय पदार्थावर होऊन टिंबटिंब तयार होते. तर लाळेत जे टायलिन असतं आपलं, याची प्रक्रिया जी आहे ती पिष्टमय पदार्थावर होऊन टिंबटिंब तयार होते. बघा, एक आहे ग्लुकोज, 2 आहे सेल्युलोज, 3 आहे स्टार्च आणि 4 आहे माल्टोज. तर ऑप्शन ड हे आपलं बरोबर आहे, माल्टोज तयार होते. पुढे बघा, पुढील काय प्रश्न आहे, तर पुढील प्रश्न आहे आपला, साप, सरडा, मगर, कासव हे खालीलपैकी कोणत्या वर्गातील प्राणी आहेत. तर साप, सरडा, मगर, कासव हे कुठल्या प्रकारचे प्राणी आहेत. तर ऑप्शन बघा, सरीसृप, उभयचर, मत्स्य आणि जलचर. तर हे कुठलं आहे, सरीसृप, जे हे जमिनीवर सरकत चालत असतात म्हणून आपण सरीसृप प्रकारचे प्राणी असं म्हणतो. पुढील प्रश्न बघा, कोणत्या स्वरूपात वनस्पती नायट्रोजन मिळवतात. तर वनस्पती नायट्रोजन हे कुठल्या स्वरूपात मिळवतात. बघा, ऑप्शन एक आहे नायट्रेस, 2 आहे नायट्रोसल्फेट, 3 आहे नायट्रोक्साईड आणि 4 आहे नायट्रोमोनियम. तर ऑप्शन अ हे आपलं बरोबर आहे, नायट्रेस. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण, पुढील प्रश्न काय आहे बघा, इंद्रधनुष्यातील 7ही रंग एकत्र असल्यास खालीलपैकी कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल. ऑप्शन एक बघा काय आहे, पांढरा, 2 आहे तांबडा, 3 आहे निळा, 4 आहे काळा. तर कुठल्या प्रकारचा प्रकाश मिळेल, ऑप्शन एक पांढऱ्या कलरचा जो आहे पांढऱ्या रंगाचा प्रकाश मिळेल. पुढील प्रश्न काय आहे बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. निकटदृष्टीता हा दोष असल्यास व्यक्तीस टिंबटिंब असतं. तर निकटदृष्टीता असल्यास व्यक्तीस, आणि खाली काही उदाहरणं दिलेली आहे आपल्याला, त्यापैकी चुकीचं ओळखायचं. एक आहे जवळचे स्पष्ट दिसते, 2 आहे दूरचे स्पष्ट दिसत नाही,
तीन आहे रात्री दिसत नाही, चार आहे दूरचे स्पष्ट दिसते. ऑप्शन ड हे आपलं चुकीचं आहे, कारण दूरचे स्पष्ट दिसते, कारण निकट दृष्टीचा असलेला व्यक्तीच जवळचे स्पष्ट दिसते म्हणून त्याला दूरचे स्पष्ट दिसत नाही, बरोबर. आणि रात्री दिसत नाही म्हणजे रात्री दिसण्यास त्रास होतो पण दूरचे स्पष्ट दिसते, हे उदाहरण चुकीचं आहे. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण. पुढील प्रश्न बघा काय आहे, तर टंगस्टन हा धातू टिंबडिंब सेंटीग्रेड या तापमानास वितळतो. तर टंगस्टन हा धातू जो आहे तो कुठल्या सेंटीग्रेड तापमानास विरघळतो बघा. ऑप्शन एक आहे 302 आहे, 1003 आहे, 3000, 4 आहे, 5000. तर कुठलं ऑप्शन 3 हे आपलं बरोबर आहे. टंगस्टन हा धातू 3000 सेंटीग्रेड तापमानास विरघळतो. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण. पुढील प्रश्न काय आहे बघा आपला. पुढील प्रश्न आहे आपला, दात आणि हाडांमध्ये टिंबटिंब असते. तर दात आणि हाडांमध्ये काय असते बघा. ऑप्शन एक आहे कॅल्शियम व फॉस्फरस, दोन आहे फॉस्फरस व सेल्युलोज, तीन आहे सिलिकॉन व कॅल्शियम, चार आहे कॅल्शियम व नायट्रोजन. तर दात आणि हाडांमध्ये काय असते, कॅल्शियम व फॉस्फरस, यापासून आपले दात आणि हाडं हे बनलेले असतात. पुढील प्रश्न बघा काय आहे, गव्हांमध्ये साधारणतः किती टक्के प्रोटीन्स असतात. तर गव्हामध्ये साधारणतः किती टक्के प्रोटीन असतं बघा. एक आहे 6, ऑप्शन 2 आहे 8, ऑप्शन 3 आहे 10 आणि ऑप्शन 4 आहे 12. तर गव्हामध्ये साधारणतः 12% इतकं प्रोटीन्स असतात. पुढील प्रश्न बघा काय आहे, तर टिंबटिंब या घटक द्रव्यामुळे दूध गोड लागते. तर कुठल्या घटक द्रव्यामुळे जे आहे ते आपल्याला दूध हे गोड लागते बघा. एक आहे माल्टोज, 2 आहे लॅक्टोज, 3 आहे ग्लुकोज, 4 आहे कॅल्शियम. तर ऑप्शन बी बघा, लॅक्टोज या घटक द्रव्यामुळे आपल्याला दूध हे गोड लागते. पुढील प्रश्न काय बघा, पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर टिंबटिंबमध्ये होते. तर पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर कशामध्ये होते बघा. ऑप्शन एक आहे पित्तरस, 2 आहे माल्टोज, 3 आहे ग्लुकोज, 4 आहे अमायनो आम्ले. तर कशामध्ये होते, ऑप्शन डी अमायनो आम्ले यामध्ये होते. पुढील प्रश्न बघणार आहोत काय बघा, सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब टिंबटिंब असतो. तर आपला जो ब्लड प्रेशर आहे नॉर्मल ब्लड प्रेशर काय असतो, तर बघा ऑप्शन 4 आपल्याला दिलेले आहे. त्यापैकी योग्य ऑप्शन मी तुम्हाला सांगतो कुठला आहे, तर ऑप्शन अ 120/80 120/80 mmHg इतका जो आहे तो आपला सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब असतो. बघा पुढील प्रश्न, जिभेच्या पाठीमागील भागात टिंबटिंब ही चव समजते. बघा आपण यासाठी जो आहे तो एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. तर कुठल्या भागास कुठली चव समजते याचा आपल्याला एक व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या चॅनलला टाकला आहे. तुम्ही बघितला नसेल तर अजून बघून घ्या मित्रांनो, कारण प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये यापैकी जो आहे तो एक प्रश्न असतोच. तर कुठला आहे बघा, ऑप्शन एक आहे गोड, 2 आहे कडू, 3 आहे खारट, 4 आहे आंबट. तर जिभेच्या पाठीमागे भागात आपल्यास कडू ही चव समजते. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण. पुढील प्रश्न काय आहे बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती. तर मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी कुठली आहे बघा. ऑप्शन एक आहे जठर, 2 आहे यकृत, 3 आहे हृदय, 4 आहे मोठे आतडे. तर कुठले आहे, ऑप्शन ब यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. पुढील प्रश्न बघा काय आहे, तर हिवताप हा आजार टिंबटिंब या आदिजीवापासून होतो. तर हिवताप हा आजार जो आहे मलेरिया आपण ज्याला म्हणत असतो कशामुळे होतो बघा. एक आहे मायक्रोबॅक्टेरियम लेप्री, ब आहे प्लाझ्मोडियम, 3 आहे विब्रिओ कॉलरीन, 4 आहे ट्रायकोनिम्फा. तर कशामुळे होत असतो, ऑप्शन ब बघा प्लाझ्मोडियम वायवेक्स यामुळे जो आहे तो आपल्याला हिवताप हा म्हणजेच मलेरिया हा आजार होत असतो. पुढे बघणार आहोत. पुढील प्रश्न काय बघा, जिभेच्या शेंड्यावर टिंबटिंब या चवीचे ज्ञान होते. तर शेंड्यावर कुठले होते, तर गोड होते बघा. ऑप्शन एक आहे गोड आणि पाठीमागच्या भागात आंबट आणि साईडचे जे कराड असतात त्यामध्ये आपल्याला तुरट आणि खारट ही चव समजत असते. पुढील प्रश्न बघा काय आहे, खालीलपैकी कोणास भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे म्हटले जाते. तर कोण आहे त्यांना भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे म्हटले जाते. ऑप्शन बघा काय आहे, डॉक्टर होमी बाबा, डॉक्टर राजा रामन्ना, डॉक्टर एच एन सेटना, डॉक्टर विक्रम साराभाई. तर ऑप्शन अ बघा डॉक्टर होमी बाबा. बाबा ॲटोमिक सेंटर जे आहे त्यांच्याच नावाने आहे. डॉक्टर होमी बाबा यांना आपण भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे म्हणतो. पुढील प्रश्न बघा, मोत्यांमधील रासायनिक घटक, ते जे मोती असतात त्यामध्ये रासायनिक घटक कुठले असतात बघा. ऑप्शन एक आहे मॅग्नेशियम क्लोराईड, 2 आहे मॅग्नेशियम कार्बोनेट, 3 आहे कॅल्शियम कार्बोनेट, 4 आहे कॅल्शियम सल्फेट. तर कुठले असतात, ऑप्शन सी कॅल्शियम कार्बोनेट. पुढील प्रश्न बघा काय आपला, खालीलपैकी टिंबटिंबाच्या रासायनिक प्रक्रियेतून युरिया तयार केले जाते. तर कशाच्या रासायनिक प्रक्रियेतून युरिया तयार केले जाते. ऑप्शन बघा, 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, त्यापैकी योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे आपलं, ऑप्शन अ बघा अमोनिया व कार्बन डायऑक्साईड.
यांच्या रासायनिक प्रक्रियेतून युरिया तयार केला जातो. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी विद्युतरोधक मोजण्याचे परिणाम कोणते? तर विद्युतरोध आपण कशामध्ये मोजत असतो बघा, ऑप्शन एक आहे एम्पियर, दोन आहे व्होल्ट, तीन आहे ओहम, चार आहे अमीटर. तर विद्युतरोध आपण ऑप्शन सी बघा, ओहमने मोजत असतो. पुढील प्रश्न आहे आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, कॉड लिव्हर ऑइलमध्ये मुख्यतः टिंबडिंब जीवनसत्व असते. तर कॉड लिव्हर ऑइलमध्ये कुठलं जीवनसत्व असते? मागे एक प्रश्नपत्रिका आपण सोडवली त्यात पण हा प्रश्न होता. ऑप्शन बघा, एक आहे ई, दोन आहे ब, तीन आहे क आणि चार आहे ड. तर कुठलं असतं? ऑप्शन ड, ड जीवनसत्व हे असतं. ऑप्शन चौथं ऑप्शन आपलं बरोबर आहे, ऑप्शन ड म्हणजेच ते ड जीवनसत्व दिलेलं आहे, ते कॉड लिव्हर ऑइलमध्ये जास्त प्रमाणात असतं. तर या प्रकारे जे आहेत आपण महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न बघितलेले आहेत मित्रांनो. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असे डेली व्हिडिओ तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचे मिळत जातील. तुम्हाला कुठलंही बुक रेफर करण्याची गरज नाही, आम्ही वेगवेगळ्या बुकमधून हे पुस्तक आणत असतो. धन्यवाद मित्रांनो.